प्रेम यासारख्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून करून घेतं. तू एका अतिशय गोड प्रेम अवस्थेत आहेस, त्याचा आनंद घे. तुम्हाला वाटेल की मी एक महानायक आहे, पण ती मुलगी, तिची स्वतःची मत आहेत. तुमचं नाक असं असू शकतं, पण त्यांनी काहीच फरक पडत नाही. एक आनंदी चेहरा हा नेहमीच एक सुंदर चेहरा असतो. सद्गुरुजी, माझ्या कॉलेजमध्ये हे खूप कॉमन आहे आणि हे माझ्यासाठी आणि माझ्या मित्रांसाठी खरं आहे. मी एका मुलीच्या प्रेमात आहे आणि काय होतं की मला तिच्याशी बोलायचं धाडस होत नाही आणि हे स्वतःवर शंका असल्यासारखं आहे. मला वाटतं की मी तिच्यासाठी योग्य नाही आहे, तर याबद्दल काय करायचं? तुझं त्या मुलीवर प्रेम आहे की तू त्या मुलीच्या प्रेमात पडलायस? खरं तर मी पडलोय प्रेमात. एकदा असं घडलं, मद्यपी बनण्या अगोदर तो शिलाँग विद्यापीठात होता, अर्थातच शंकरन पिल्लई, आणि तो त्याची PhD करत होता. तर एके दिवशी तो त्याच्या मार्गदर्शक प्राध्यापकाकडे गेला आणि म्हणाला, सर, मला एका महत्त्वाच्या गोष्टीवर तुमची मदत हवी आहे. तर प्राध्यापक म्हणाले, हो, म्हणूनच तर मी इथे आहे, कृपया मला सांग. आणि मग त्याने कॉलेजमधल्या सर्वात सुंदर युवतीचं नाव घेतलं आणि तो म्हणाला, सर, मी तिच्या पूर्णपणे प्रेमात आहे, मला यासाठी तुमची मदत हवी आहे. काय म्हणायचंय तुला? तुला माझ्या मदतीची गरज आहे? मी तुला त्या प्रकारच्या गोष्टीमध्ये मदत करण्यासाठी नाही आहे, मी इथे शैक्षणिक हेतूंसाठी आहे. तो म्हणाला, नाही सर, मी खरोखरच यात 50% यशस्वी आहे, फक्त इतर 50% तुमची मदत हवी आहे. त्यांनी विचारलं, ते ठीक आहे, पण हे 50% यश म्हणजे काय? तो म्हणाला, सर, मी तिच्या पूर्णपणे प्रेमात आहे आणि हे तिला माहिती नाही. इतर 50% तुम्ही मला मदत केली पाहिजे. तर ह्या प्रेमबंधाचा आनंद घ्या, कारण आत्ता सध्या ते पूर्णपणे तुमच्या नियंत्रणाखाली आहे. जर तुम्ही तिला सुद्धा या चर्चेत आणलं तर मग तीच याची सूत्र हाताळायला लागेल. पण मी असं म्हणत नाहीये की तुम्ही कोणाच्या प्रेमात पडू नये, एवढंच म्हणतोय की जीवन जगण्याची घाई करू नका. आयुष्याच्या या टप्प्यावर स्वतःला कसं घडवता येईल याकडे लक्ष द्या, एक सार्थक जीवन घडवण्यात, आणि मग गोष्टी आपोआप एका विशिष्ट मार्गाने घडू लागतील. जीवनात जर तुम्ही खूप लवकर घाई केली तर मग तुमच्या आयुष्यातले प्रगतीचे इतर पैलू खुंटतील, कारण तुम्ही भावनिकरित्या गुंतून पडता. आणि ती मुलगी जर म्हणाली, मी उद्या सकाळीच तुझ्यासोबत येणार आहे, आणि मग लगेच तुम्हाला एखादी नोकरी शोधावी लागेल, तुम्ही तुमचं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं नाहीये आणि तुम्ही एखादी रिक्षा चालवायला लागाल, अरे यासारख्या गोष्टी घडायला लागतील. प्रेम यासारख्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून करून घेतं. तर आता तू एका अतिशय गोड प्रेम अवस्थेत आहेस, त्याचा आनंद घे, तिला सांगू नकोस. सद्गुरु, मला वाटतं की त्याला स्वतःवरच्या शंकेबद्दल पण विचारायचं होतं. जरी संदर्भ तोच होता, पण खरा प्रश्न स्वतःवरच्या शंकेबद्दलचा होता. पहा, हे आत्मविश्वास नसणं नाही, शंका ही तिच्याबद्दल आहे. ती कशी प्रतिक्रिया देईल ही शंका आहे. कुठेतरी जेव्हा ते तुमच्याबद्दल येतं तेव्हा द क्वेश्चन ऑफ मी कशासाठी तरी पात्र आहे का, कशासाठी तरी पात्र नाही वगैरे, तुम्ही त्याबद्दल काळजी करू नये. दररोज तुम्ही आत्ता ज्या प्रकारे आहात त्यापेक्षा तुम्ही जरा अधिक उत्तम मनुष्य कसे होऊ शकता याकडे लक्ष द्यायला हवं. आणि मग जग ज्या प्रकारे ते प्रतिसाद देतं, तुम्ही पात्र आहात की नाही हे तुम्हाला सांगतं. हे काही तुम्हाला विचार करण्यासारखी गोष्ट नाहीये. हे बघा, म्हणूनच शिकताना वर्षाच्या शेवटी परीक्षा असते. का बरं? कारण तुम्हाला कदाचित वाटेल तुम्ही एक महान इंजिनियर आहात. But the examination results tell you. पण परीक्षेचे निकाल तुम्हाला सांगतील. तर हे सुद्धा असंच आहे. तुम्हाला वाटेल की मी एक महानायक आहे, पण ती मुलगी, तिची स्वतःची मत आहेत. तर त्याऐवजी तुम्ही स्वतःला उत्तम कसं बनवता येईल ते पहा. अनेक मार्गांनी, केवळ तुम्ही ज्या प्रकारे दिसता तेवढंच नाही, कारण काही काळांनी तुमच्या दिसण्याकडे दुर्लक्ष केलं जाईल.
स्वतःला तुम्ही उत्तमरित्या घडवायला हवं. स्वतःला उत्तमरित्या कसं घडवावं? किमान तुम्ही स्वतःला एक उत्तम इंजिनियर बनवण्याचा प्रयत्न करताय, ही एक चांगली बाब आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे, हे पहा, उत्तम म्हणजे काय, लोकांना नेहमी आकर्षित करणारी एक गोष्ट आहे ती कोणती? अशी एक कोणती गोष्ट आहे ज्यांनी एक व्यक्ती विलक्षण दिसू लागते? ती म्हणजे तुमच्या नाकाचा आकार नाही, किंवा हनुवटीचं टोक, किंवा तुमची केशरचना, किंवा असंच काहीतरी नाही. एक आनंदी चेहरा हा नेहमीच एक सुंदर चेहरा असतो, नाही का? तुमचं नाक असं असू शकतं पण त्यांनी काहीच फरक पडत नाही. एक आनंदी चेहरा हा नेहमीच एक सुंदर चेहरा असतो. ही एक गोष्ट कर आणि कदाचित ती तुझ्या प्रेमात पडेल. फक्त प्रगती करा आणि उजळून निघा. जर तुम्ही प्रगती करून उजळून निघालात तर प्रत्येक जण त्या दिशेने पाहायला लागेल, नाही का? तू गायला शिकलं पाहिजेस. हा, एखादं गाणं गा, तुला हवं असेल तर आम्ही तुला प्रशिक्षण देऊ शकतो. फक्त एक गाणं जे तिला तुझ्या प्रेमात पडू शकेल.